गोपनाई मतो परमात्मा एक दिवस त्या ठिकाणी एक गोपिका जावलेला पाण्याला गेली. पाण्याला जात असताना येत असताना ती चित्त तिकडच घेऊन आली. तिचं चित्त त्या परमात्म्याने वेधलं आहे. आणि त्यावेळेला घरी आली. घरी आल्याबरोबर आता स्वयंपाक करायचा होता. आणि स्वयंपाक करत असताना तिच्या घरी तिच्या नणंदबाईला पाहुणे बघायला येणार होते. मग त्याच वेळेला आता तर शास्त्राला त्याने सांगितलं, हे बघ मी तुला किराणा आणून देतो पण तुला सांगतो तू स्वयंपाक बनवायचा, कारण तुझ्या हाता स्वयंपाक आयुष्यभर खाऊन कंटाळ. मला माहिती तुझा स्वयंपाक किती चांगला असतो. स्वयंपाक तू करायचा नाही, स्वयंपाक सुनांना करायला सांगायचा म्हणले. कारण घरात जर सून आली तर सासूच्या हाता स्वयंपाक कोणाला आवडत? बरोबर आहे. म्हणजे सून बाईच्या हाता स्वयंपाक खायचा. म्हटले बरं ठीक आहे. परंतु ती सून जी होती ना ती चित्त हरवून आलेली, चित्त परमात्म्याकडे ठेवून आलेली सून होती. त्याच वेळेला तिला सांगितलं, सूनबाई तुम्हाला खूप छान शिरा बनवता येतो. म्हटले मग तुम्ही आता शिरा बनवा. सगळा स्वयंपाकाला सुरुवात झाली. मोठी सून काही करू लागली, मधली सून काही कामं करू लागली. आणि ही जी लहाणी होती ना ही लहाणी सून त्या ठिकाणी शिरा बनवू लागली. परंतु या ठिकाणीच चित्तच नव्हतं माई बापांनो. कुठेही जा तुम्ही, कुठेही जा, चित्त असल्याशिवाय होत नाही. मग परमार्थ करत असताना काय लागतं? चित्त लागतं. नाहीतर दररोज सकाळी आम्ही विधी घेतो, दररोज सकाळी आम्ही विधी घेतो, तरी आमच्यावरची अवकळा बाबाजी दूर का करत नाही याचा कधी प्रश्न केला का? आम्ही दररोज विधी घेतो पण अंतकरणामध्ये आमचा भाव नाही, अंतकरणामध्ये श्रद्धा नाही. केला परमार्थ सुद्धा पुण्य देऊन जाणार नाही माझ्या बाबांनो. म्हणून अंतकरणामध्ये भाव असला पाहिजे, अंतकरणामध्ये श्रद्धा असली पाहिजे. तिचं चित्त हरवलं होतं. मग तिने ज्याला शिरा बनवला त्यावेळेला तिथं होती साखरीच्या बरणीच्या ऐवजी मिठाची बरणी. तिला धरली बरणी मीठ त्याच्या. आणि ज्या दुसरी जाणार अगं ही तर मिठाची बरणी एवढी खाली झाली कसं तेव्हा ट्यूबलाईट लागली. अरे आपण तर शिऱ्यामध्ये साखर न टाकता काय टाकलं? मीठ टाकलं. आता काय करावं? म्हटलं बरं होईल, इथे सगळे पंक्तीला बसल्यानंतर आपण आपल्या पतिराजाला सांगू, मुद्दाम शिरा वाढायचा नाही. परंतु यांचं इकडे सासूला सांगता सांगता दुसऱ्या जावेने सगळे पंक्तीला वाढले आणि सगळे त्या ठिकाणी बसले होते. आणि तो सासरा पहिल्या दारातच बसलो होता. पहिले सासरे म्हणजे रुबाबदार होते माई बापांनो, वदनदार सासरे होते. हे मिशाच्या मिशा डेंजर होते त्यांच्या. बरोबर की नाही? असे तपेतशीर होते माई बापांना. समोरून महिला बघितल्यानंतर, समोरून महिला बघितल्यानंतर माई बापांनो महिलांचा डोक्यावरती पदर असायचा आणि माग खाली असायची. पण आमचं दुर्दैव असं आहे, आम्ही कीर्तनाच्या मंडपात आलो तरी आम्हाला सुचत. बरोबर आपण आलोय ना माई बापांनो? कारण भरती नारीची शान असते, डोक्यावरती पदर असताना सुंदर दिसतो माई बापांनो. बाई नवारी छान दिसते, बाई साडीच चांगली दिसते, परंतु बाई जीन्स मध्ये चांगली दिसत नाही. बाहेरची संस्कृती आणण्यापेक्षा देशाची संस्कृती वापरा, वाजला विषय येणार नाही. म्हणून त्या ठिकाणी तिने आता बघितलं तर सासरा दारामध्ये बसलाय, काय करावं कळत नाही. तिला असं वाटलं आता शिरा कुणालाच आवडत नसावा, गोड कुणालाच चालत नसावं, सगळे साखरेचे डायबिटीसचे पेशंट असावे, कोणीच तो शिरा खाऊ नये. पण दुर्भाग्य असं झालं की पहिल्यांदाच त्या ठिकाणी शिऱ्यातच हात गेला. शिरा तोंडात गेला आणि सासऱ्याने आवाज दिला, सुनबाई वा 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 सुनबाई शिरा खावा तर तुमच्याच हातचा. हे म्हटले अरे शिऱ्यात टाकलं मी आणि हा कसा झाला नीट? काय करावा? म्हटले हे नीट झालं कस काय? तेव्हा तिने विचार केला, अरे तो विश्वाचा अचानक परमात्मा आहे. हे सगळं केलं, हे सगळं काम त्याच आहे. म्हणून त्या परमात्म्याचं कोणा कोणाला उडगू शकत नाही. म्हणून त्या परमात्म्याला पृथ्वी मातेने विनंती केली, देवा असं वाटतं देवा त्या ठिकाणी तू आम्हाला तृप्त करावं. आणि यशोदा मयेने त्या ठिकाणी तुला भोजन घातले. अभंगाचं तिसरं Thank you.
पण घर उचलली मुखामध्ये घातले पृथ्वीमध्ये द्रुप्त केलं आणि अशा परमात्म्याला यशोदा मैया भोजन करते. गौराणीची स्वारी आली. गौराणी सांगितलं अरे यशोदा माता काय करावं, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग नाहीतर एकच होईल, एक तर तुझा कृष्णच गोकुळात राहील नाहीतर आम्हीच राहू म्हटले. मग त्याच वेळेला यशोदा मैयेने सांगितलं काना तुला एकच सांगते काना, आज तुला मी ताकीद देऊन ठेवते रे काना, काना तुला सांगते काना कुणाच्या घरी जात जाऊ नको काना, परंतु कृष्ण तरी ऐकत नाही, कृष्ण तरी ऐकत नाही, काय करावं कृष्ण तुला घेतले. कारण नंदा आनंद झाला, यशोदेला आनंद झाला,
गोपाळांना सुखानंद झाला, गोपिकांना रसानंद झाला. आणि त्याच वेळा देवकी मातेनं विचारलं, परमात्म्या अरे कृष्णा माझ्या उदरातून जन्म घेतो, सगळ्यांना आनंद देतो, माझं काय होईल? त्याच वेळेला कृष्ण परमात्माने सांगितलं, आई तुला परमानंद झालेला आहे. म्हणून त्या ठिकाणी कथेची सुरुवात करत असताना सांगितलं, आई किती त्या ठिकाणी देवकी मातेला सांगितलं, यशोदा मातेचं वर्णन माझ्या चरित्रात येईल. पण आई कुठलाही कथाकार असू दे, त्याने जर तुझी स्तुती केली नाही, काल्याच्या कीर्तनकाराने जर तुझं नामस्मरण केलं नाही आई, तर त्याला कीर्तन जमणार नाही. म्हणून पहिला श्लोक कोणता गायला गेला, वसुदैव सुतमदेव, कारण त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. कारण देवकीला जो झाला तो परमानंद झाला. मग गोपाळ सगळे सगळे आता सगळं घेतलं, मग त्याच्या हातामध्ये काठी घेतली आणि त्यावेळेला घोंगडी जी होती ती खांद्यावरती टाकली आणि छोट्या छोट्या गाई आणि छोटी आदा